पानिपतच्या पराभवानंतर हिंदवी स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी खांद्यावरती पेरला. पाणीपतच्या पराभवाचं रूपांतर प्रभावामध्ये केलं. मुघल शाहीला अक्षरशः ताचेखाली चिरडलं. जिथं मल्हारराया भागो भागो म्हणत मुघल सैनिकांची भंभेरी उडायची, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटक पासून कटकपर्यंत पसरवली, अशा सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती. प्रस्थापिताच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरशाहीचा दैदिप्यमान इतिहास पुसायचं मोहीम चालवली. ते तर तुम्ही मल्हारराव होळकरांनी बांधलेला आणि यशवंतराव होळकरांचा जन्म झालेल्या वापगाव किल्ल्यावरून ओळखलेलंच आहे. हा संघर्षाचा पराक्रमाचा इतिहास जर बहुजन समाज बांधवांच्या समोर आला, परत जर त्यांना हा इतिहास कळाला, तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आम्ही आमचा राजकीय हक्क मागायला येऊ. ते इथल्या काका पुतल्या धार्जिण्या राजकारण्याला होऊ द्यायचं नाही आहे. बहुजनांनी यांना उजळा करत दादा भाऊ काका साहेब युवराज म्हणायचं, म्हणजे तुमची जास्तीत जास्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती बोलवण होईल, हा डाव आपण अक्षरशः ओळखला पाहिजे. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व भूजन थनगर फटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्यूनगंड बाजूला ठेवून झुगारून आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे. ओबीसी फटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी जर पाणीपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया, एकत्र लढूया, एकत्र जिंकूया. यलकोट यलकोट, जय मल्हार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.